तुम्ही बघत आहात जनमत। नाशिक शहरातील विविध रस्ते, छोट्या गल्ल्या, वेगवेगळ्या प्रकारची उद्यानं, बागबगीचे आणि दुर्लक्षित ठिकाणांवरील गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प घेऊन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील सगळ्या पोलीस ठाण्यांना अक्षरशः रस्त्यावर उतरून गस्त सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. स्ट्रीट क्राईम नो टॉलरन्ससाठी उपनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार आपल्या पोलीस दलातील फौज फाट्यासह आपल्या हद्दीत संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भागाला पिंजून काढायला सुरुवात केली आहे. देवळाली गाव, सुंदरनगर, रोकडोबावाडी, फर्नांडिसवाडी, जेतवननगर अशा भागातील रस्त्यांवरून पायी गस्त घालत रेकॉर्डवरील आणि हव्या असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तीच्या घरी जाऊन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी या निमित्तानं सुरू केला आहे. जिथं एरवी गुन्हेगार बेकायदेशीर कृत्य करून आपली दहशत निर्माण करायचा प्रयत्न करायचे, तिथे आता पोलिसांचा फौज पाठा थेट गुन्हेगारांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपत असल्यानं एकीकडं ऋतुमानानुसार थंडीचा जसा कडाका वाढतोय, तसं दुसरीकडं या पोलिसांच्या मोहिमेनंतर संशयित आरोपींच्या गटात सुद्धा हुडहुडी भरायला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. आणि सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून हे चित्र सुखद अशा प्रकारचं ठरत आहे. निवडणूक प्रक्रियेचा औपचारिक भाग म्हणून पोलीस दलातील खालपासून वरपर्यंत बऱ्याच प्रकारचे बदल झालेत. या बदलांचा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक परिणाम साध्य करत गुन्हेगारीची पाळंमुळं उकडून टाकण्यासाठी आयुक्तांना विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा ताबडतोब प्रतिसाद देताना दिसत आहेत. हे सत्र निरंतर असं चालू राहावं अशी भावना जनमानसातून व्यक्त होतीये. तर दुसरीकडं सुजाण नागरिकांनी आपल्या परिसरातील गुन्हेगारी संबंधित माहिती 99 23 32 33 11 या क्रमांकावरील व्हॉट्सअपद्वारे कळवून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा. संबंधित माहिती देणाऱ्याचे नाव वगैरे सगळं काही गुपित ठेवलं जाणार असल्याचं आव्हान नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं करण्यात आलंय. आता पोलीस एकीकडं रस्त्यावर उतरून गस्तीसाठी तर तयार झालेत खरे, नागरिक पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 99 23 32 33 11 या क्रमांकावर पोलीस आयुक्तांना किती तक्रारी पाठवतात, त्या वेळेत पाठवून आपला भाग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी किती हिरिरीनं भाग घेतात याकडे आता लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक. जबाबदारी न्याय हक्काची.